हेलो फ्रेंड्स, ब्राइट फ्यूचर क्लासेस या आमच्या यूट्यूब चैनल वर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, पार्ट्स ऑफ स्पीच या आपल्या ग्रामरच्या सीरीज मधील आजचा तिसरा वीडियो। या आधींच्या वीडियो मध्ये आपण नाउन म्हणजे काय व नाउनचे प्रकार अभ्यासले, त्यानंतर आपण फॉर्मेशन ऑफ नाउन अभ्यासले, तर आज आपण जेंडर ऑफ नाउन्स अभ्यासणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो हा वीडियो शेवटपर्यंत नक्कीच बघा। बॅक फ्रेंड्स, मित्रांनो आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपण नाउन म्हणजे काय हे शिकलो। नाउन मीन्स अ नेम ऑफ पर्सन, प्लेस ऑर थिंग्स। कुठल्याही व्यक्तीचे नाव, ठिकाणाचे नाव किंवा वस्तूचे नाव हे नाउन असते हे आपल्याला माहितीच आहे। तर मित्रांनो, प्रत्येक नाउन हे कोणत्या ना कोणत्या जेंडरमध्ये नक्कीच असते, तर आपण आज नामांचे जेंडर अभ्यासणार आहोत। चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आधी आपण बघूया जेंडर ऑफ नाउन्स म्हणजे नामांचे लिंग। जेंडर कशाला म्हटले जाते? नामामधील स्त्री पुरुषवाचक भेद म्हणजे त्या नामाचे जेंडर होय। मित्रांनो, ज्या शब्दांवरून आपल्याला नाउन जे आहे ते स्त्रीवाचक आहे की पुरुषवाचक आहे हा फरक जो समजतो ते म्हणजे त्या नामाचे जेंडर असते। आपण याचे एकूण चार प्रकार अभ्यासणार आहोत। पहिला प्रकार मस्क्युलिन जेंडर म्हणजे पुलिंग, दुसरा प्रकार फेमिनिन जेंडर म्हणजे स्त्रीलिंग, तिसरा प्रकार कॉमन जेंडर म्हणजे सामान्य लिंग किंवा उभयलिंग, चौथा प्रकार न्यूटर जेंडर म्हणजे नपुसक लिंग। असे एकूण आपल्याला चार प्रकार शिकायचे आहेत। तर मित्रांनो समजा आपल्याला एक आपण या ठिकाणी शब्द घेतला चाइल्ड व दुसरा शब्द घेतला नेबर, तर चाइल्ड हा नेमकं कोणत्या जेंडरमध्ये येईल व नेबर हा कोणत्या जेंडरमध्ये येईल असे प्रश्न आपल्या मनात नक्कीच येतील। तर मित्रांनो आपल्या मनामध्ये अशा प्रकारचे येणारे क्वेश्चन्स सॉल्व करण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे। चला तर आपण आपला पहिला प्रकार बघूया मस्क्युलिन जेंडर। इट डिनोट्स अ मेल ॲनिमल। पुलिंग, पुरुष जातीचा बोध करून देणाऱ्या नामाला पुलिंग असे म्हणतात। मित्रांनो, ज्या नाउनमधून आपल्याला पुरुष जातीचा बोध होतो ते नाम म्हणजे पुलिंग असते, म्हणजे मस्क्युलिन जेंडर असते। एक्झाम्पल बघूया बॉय, मॅन, फादर, सन, किंग, बुल, अशा प्रकारचे आपलेही काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत ज्या शब्दांमधून आपल्याला पुरुषाचा बोध होतो। दुसऱ्या प्रकाराकडे जाऊया फेमिनिन जेंडर। इट डिनोट्स अ फिमेल ॲनिमल। स्त्रीलिंग, स्त्री जातीचा बोध करून देणाऱ्या नामाला स्त्रीलिंग असे म्हणतात। फॉर एक्झाम्पल गर्ल, वुमन, मदर, डॉटर, क्वीन, काऊ। मित्रांनो असे या ठिकाणी आपण काही एक्झाम्पल्स घेतलेली आहेत ज्यामधून आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो अशा जेंडरला फेमिनिन जेंडर म्हटले जाते। चला तर आपला तिसरा प्रकार बघूया कॉमन जेंडर। इट डिनोट्स आयदर अ मेल ऑर अ फिमेल। मित्रांनो असे काही शब्द असतात ज्यामध्ये आपल्याला पुरुष किंवा स्त्री या दोन्ही जातीचा बोध करून देण्याचं काम ते करत असतात अशा जेंडरला आपण कॉमन जेंडर असे म्हणत असतो। फॉर एक्झाम्पल बघूया चाइल्ड, बेबी, कॅन्डिडेट, क्लासमेट, स्टुडंट, पर्सन। मित्रांनो या शब्दांमधून आपल्याला पुरुष किंवा स्त्री या दोन्ही जातींचा बोध होतो। चाइल्ड म्हटल्यावर ते बेबी चाइल्ड, गर्ल असेल किंवा बॉय असेल म्हणजे दोन्ही आपल्याला त्याच्यातून समजतात। कॅन्डिडेट म्हणजे उमेदवार हा स्त्री जातीचा असेल किंवा पुरुष जातीचा असेल, तसंच क्लासमेट, स्टुडंट किंवा पर्सन म्हणजे व्यक्ती हे आपल्याला स्त्री किंवा पुरुष दोघेही लिंग आपल्याला दर्शवणारे शब्द आहेत म्हणून या शब्दांना उभयलिंगी म्हटले जाते किंवा यांना आपण सामान्य जेंडर सुद्धा म्हणू शकतो, म्हणजे कॉमन जेंडर आपण त्याला म्हणत असतो। चला तर आपला पुढचा प्रकार चौथा प्रकार बघूया न्यूटर जेंडर। इट डिनोट्स नायदर अ मेल नॉर अ फिमेल। मित्रांनो न्यूटर जेंडर म्हणजे नपुसक लिंग, जे नाम पुरुष किंवा स्त्री या दोन्ही जातींचा बोध करत नाही त्या नामाला नपुसक लिंग असे म्हटले जाते। मित्रांनो यामधून आपल्याला जे नाउन दिलेले असतील त्याच्यामधून आपण पुरुष आहे किंवा स्त्री आहे हा बोध आपल्याला लक्षात येत नसतो। एक्झाम्पल बघूया पेन, पेन्सिल, बुक, मँगो, रूम, किचन, बेड, अशा प्रकारे या ठिकाणी आपण काही एक्झाम्पल्स घेतलेली आहेत ज्या शब्दांमधून आपण स्त्री आहे किंवा पुरुष आहे हा बोध आपल्याला समजत नसतो अशांना आपण न्यूट्रल जेंडर म्हणत असतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा,
तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा व बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑन नोटिफिकेशन ऑन करा, त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। चला तर आपण जेंडरबद्दल अजून काही माहिती अभ्यासूया। साधारणपणे ज्या नामातून ताकद, सामर्थ्य, हिंसा, क्रूरता दर्शवली जाते अशा नामांना पुल्लिंगी नाम समजले जाते। फॉर एक्झाम्पल द सन, स्ट्रॉम, टाइम, डेथ, विंटर। मित्रांनो, असे जे नाम असतील ज्याच्यामधून आपल्याला काही सामर्थ्य दिसेल, काही क्रूरता दर्शवली जाईल अशा नामांना पुल्लिंगी समजली जात असते। चला तर मित्रांनो आपण हे एक वाक्य बघूया। द सन हॅज गॉट हिज हॅट ऑन अँड ही इज कमिंग आउट टुडे। मित्रांनो, असे अनेक नाव नसतात की जे नाव लिव्हिंग थिंग नसतात, परंतु त्यांचा आपण लिव्हिंग थिंग्स सारखा वापर करत असतो व त्याच्यातून काही कृती दाखवली जाते। अशा वेळेस आपण त्यांना स्त्रीलिंगी शब्द समजायचे की पुलिंगी समजायचे, त्यासाठी आपण हा पॉईंट या ठिकाणी अभ्यासत आहोत। तर आपण एक्झाम्पल बघूया। द सन हॅज गॉट हिज हॅट, सूर्याने त्याची टोपी घातलेली आहे, ऑन अँड ही इज कमिंग आउट टुडे, आणि तो आज बाहेर आलेला आहे। मित्रांनो, या वाक्यामध्ये द सन हा जो एक आपला तारा आहे, त्या ताऱ्याला माणसासारखी कृती करताना आपण बघत आहोत व त्याने आपली टोपी घातलेली आहे, त्यासाठी आपण हीज बघतो आहे। ही हे सर्वनाम त्यासाठी वापरलेलं आहे, म्हणजे त्याला आपण पुलिंगी या ठिकाणी वापरलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण दुसरी गोष्ट बघूया। साधारणपणे ज्या नामातून सुंदरता, कोमलता, मोहकता व्यक्त होते अशा नामांना स्त्रीलिंगी नाम समजले जाते। फॉर एक्झाम्पल द मून, द अर्थ, स्प्रिंग, नॅचर, लिबर्टी, पीस, होप, अशी काही एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण घेतली आहेत, ज्यामधून आपल्याला सुंदरता, कोमलता किंवा मोहकता व्यक्त होताना दिसते अशा नामांना स्त्रीलिंगी नाम म्हटले जाते। चला तर एक वाक्य बघूया। द मून हॅड हिडन हर फेस बिहाइंड द क्लाउड। मित्रांनो, या वाक्यामध्ये चंद्राने आपला चेहरा ढगाच्या मागे लपवलेला आहे। आपण साधारणपणे बोलताना तो चंद्र असं जरी म्हणत असलो तरी, मित्रांनो, इंग्लिशमध्ये चंद्रासाठी आपण या ठिकाणी बघूया हर हे प्रोनाऊन वापरलेले आहे, म्हणजे चंद्रातून आपल्याला सुंदरता, कोमलता व्यक्त होताना दिसते, म्हणून त्याला इंग्लिशमध्ये स्त्रीलिंगी शब्द वापरला जातो। अशा प्रकारे आपण पुढचा पॉईंट बघूया। देश, रेल्वे, विमान, जहाज यांच्या नावांना स्त्रीलिंगी समजले जाते। त्याचे काही वाक्य आपण बघूया। इंडिया इज अ कंट्री, शी इज व्हेरी रिच इन कल्चर। भारत हा देश आहे की जो त्याच्या सांस्कृतिकदृष्ट्या खूप रिच आहे। मित्रांनो, या ठिकाणी बघा, इंडिया या आपल्या देशासाठी या ठिकाणी आपण शी हे प्रोनाऊन वापरले आहे। तसंच दुसरं वाक्य बघूया। द शिप लॉस्ट हर वे इन द स्ट्रॉमी सी। या ठिकाणी शिपसाठी हर हे प्रोनाऊन वापरलेले आहे, म्हणजे देशाचे नाव असेल किंवा रेल्वे, विमान, जहाज यांच्या नावांना साधारणपणे इंग्लिशमध्ये स्त्रीलिंगी समजले जाते। चला तर मित्रांनो आपल्या पुढील पॉईंटकडे जाऊया। काही मस्क्युलिन जेंडर कशा प्रकारे फेमिनिन जेंडरमध्ये रूपांतरित केले जातात ते आपण अभ्यासणार आहोत। मस्क्युलिन जेंडरमध्ये आपण ई डबल एस किंवा आय एन ई या प्रकारचे सफिक्स वापरून त्याचे आपण फेमिनिन जेंडर बनवू शकतो। त्याचे काही या ठिकाणी आपण एक्झाम्पल्स बघूया। लॉयन, लॉयन मीन्स सिंह, लॉयनेस सिंहनी, सिंहनीसाठी लॉयनेस शब्द तयार करत असताना ई डबल एस हे या ठिकाणी सफिक्स वापरले। ॲक्टर, ॲक्ट्रेस, टायगर, टायग्रेस, पोएट, पोएटेस, प्रिन्स, प्रिन्सेस, हिरो, हिरोईन। मित्रांनो, या ठिकाणी जे आपल्याला हे जे नाऊनचे आपण मस्क्युलिन जेंडरचे फेमिनिन जेंडर केले, तर या ठिकाणी आपण ई डबल एस किंवा आय एन ई या प्रकारचे सफिक्स वापरले। तर मित्रांनो, हे शब्द आपल्याला पाठांतर करणे गरजेचे असणार आहे। असा विशिष्ट असा कुठलाही नियम किंवा कुठलाही असा रूल नाही की कोणत्या शब्दासोबत आपण कोणत्या प्रकारचे सफिक्स लावल्यानंतर त्याचे फेमिनिन जेंडर तयार होईल, असे काहीही स्टँडर्ड नियम नसल्यामुळे हे शब्द आपल्याला पाठ करावे लागतील। आपण पुढील काही शब्द बघूया ज्या शब्दांमध्ये आपण मस्क्युलिन जेंडरचे फेमिनिन जेंडरमध्ये रूपांतर केलेले आहे। नाउन्स ऑफ ऑपोजिट जेंडर, विरुद्धलिंगी नामे, हे आपण बघूया। मस्क्युलिन जेंडरचे आपण या ठिकाणी फेमिनिन जेंडर केलेले आहे। बॉय, गर्ल, ब्रदर, सिस्टर, फादर, मदर, मॅन, वुमन, सन, डॉटर, अंकल, आंट, किंग, क्वीन,
हस्बंड, वाइफ, डॉग, बीच, वुल, काऊ, कॉक, हेन, डियर, डो, हॉर्स, मेयर, अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण काही अपोजिट्स जेंडर लिहिलेली आहेत। मित्रांनो आपल्याला जेंडर चांगल्या प्रकारे लक्षात आले असतील। तुम्हाला मी दोन नाउन सांगणार आहे, त्या पुलिंगी नाउनचे तुम्हाला स्त्रीलिंगी नाउन सांगायचे आहे। त्यातील आपला पहिला शब्द बॅचलर, बॅचलर मीन्स कुवारा, व दुसरा शब्द आपला नेव्ह्यू, नेव्ह्यू मीन्स पुतण्या किंवा भाचा। तर मित्रांनो तुम्हाला कुवाऱ्या मुलीसाठी कोणता शब्द वापरला जातो व भाची किंवा आपल्या पुतणीसाठी कोणता शब्द वापरला जातो तो आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे। आय होप फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत आपल्या व्हिडिओला शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स।